मित्रांनो, रानातल्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पहिलाच व्हिडिओ बनवत आहे एखाद्या जवळ आल्यामुळं शब्दांना खिचडी हा व्हिडिओ आपण आज बनवत आहे. त्याच्यामुळं तुम्ही पहा शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटला. आवडल्या कमेंट करा, सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण खिचडी बनवण्यासाठी तूप टाकत आहोत. हे थोडंसं तूप टाकलं आहे. त्याच्यानंतरनं हे मी दोन बटाटे घेतले आहेत, ते छोटे छोटे. कढईमध्ये आता आपण तूप टाकलेलं आहे. तूप गरम होईपर्यंत आपण बटाटे कापणार आहोत. आणि मी हा शाबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे. रात्री भिजत घातल्यानंतरनं हा शाबुदाणा मोकळा भिजतो, जेणेकरून खिचडी आपली सुट्टी मोकळी होते, चिकट होत नाही. मी हा व्हिडिओ माझ्या शेतामध्ये बनवत आहे मोकळ्या वातावरणात. आता मी छोटे छोटे हे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. ते आपण 1-2 ते 3 मिनटं शिजेपर्यंत परतणार आहोत. आता आपलं तूप छान गरम झालेलं आहे, त्यात आपण हे बटाटे 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. बटाटा हा आपला छान लालसर परतून झालेला आहे. आता थोडंसं मी दाबून बघते, तो शिजलेला आहे. तर आपण त्यामध्ये मी ही मिरची वाटलेली आहे, 6 ते 7 मिरचीची बारीक केलेली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही कापून पण टाकू शकता. दोन मिनटं ही मिरची मी परतून घेणार आहे बटाट्यामध्ये. हा शाबुदाणा मी रात्री भिजत घातलेला आहे. बघा कसा मोकळा भिजलेला आहे, जेणेकरून आपली खिचडी अशी चिकट होणार नाही, सुट्टी लुसलुशीत होईल. तर मिरची परतून झालेली आहे, मी शाबुदाणा टाकते. कधी पण खिचडी करायची असेल तर रात्रीच भिजवलेला शाबुदाणा योग्य राहतो, आता मोकळा होतो. हा शेंगदाण्याचा कूट मी जाडसर ठेवलेला आहे, जेणेकरून दाताखाली शेंगदाणा आला की छान लागतो. आता आपण ही 1-4 ते 5 मिनटं खिचडी छान अशी परतून घेऊया. मंद आचेवर ही खिचडी परतून घ्यायची. तुम्ही गॅस असेल तर बारीक करा. आता ही मी मोकळ्या वातावरणात माझ्या शेतामध्ये करत आहे, त्याच्यामुळे मी चुलीचा जाळ कमी करते. चुलीवरचं खाणं कसं जरा चवीला छान लागतं. आता या ठिकाणी आपली थोडीशी खिचडी
परतलेले आहे। आता मी ह्याच्यात आपल्याला पाहिजे तसं मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यानंतर ना 5 मिनिटं खिचडी ही परतायची आहे। आपण एक 5 मिनिटात ही आपली खिचडी पूर्ण तयार होईल। मी शेतामध्ये रोज असे असे वेगवेगळे हे पदार्थ बनवते खायला। खिचडी ही आपली जवळपास परतत आलेली आहे। एक 2 मिनिटातच ही खिचडी होईल। बघा कशी सुटसुटीत झालेली आहे खिचडी। अजिबात चिकटपणा किंवा असे जाडसर नाही। अशी सुटी खिचडी छान लागते खायला। सगळ्याचा मोठा कूट, त्याच्यात थोडासा बटाटा आणि मेन म्हणजे गावरान चुलीवर गावरान पद्धतीने केलेली खिचडी। ही गॅसवर तर आपण नेहमीच करत असतो घरी, पण कसं आहे माझ्या मुलांना ना चुलीवरचं जेवण खूप आवडतं, त्याच्यामुळं मी शेतामध्ये काम असतं, मग शेतामध्ये आलं की आम्ही चुलीवर स्वयंपाक करतो। मी तुम्हाला जे हवे ते नॉनव्हेज व्हेज मटन चिकन मासे सगळे पदार्थ दाखवणार आहे। तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला कोणता पदार्थ हवा आहे, मी तुम्हाला ते पदार्थ गावरान पद्धतीने आपला गावरान रस्सा दाखवणार आहे। तुम्ही माझ्या शेतामध्ये बघत आहात, तुम्ही माझं शेत बघू शकता। बघा माझं शेत, हा माझा जिरा नेमचा प्लॅट आहे। माझ्या शेतातील लिंबाचे ताजे ताजे लिंब आणलेले आहेत। चला तर आपण बघूया आपली खिचडी कशी झाली। तर मित्रांनो, आपली खिचडी तयार झालेली आहे। अतिशय सुटसुटीत अशी झालेली आहे तयार, अजिबात चिकट अशी काही झालेली नाही। आणि ह्याच्यावर तुम्ही हवी तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, ज्याला हवी ते, ज्याला उपवासाला चालते कोणाकोणाला नाही चालत, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकलेली नाही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि तुम्हाला गावरान चुलीवरचे नॉनव्हेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला